नमस्कार मंडळी, योगिता स्टॉक्समध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे. आज आपण पाहणार आहोत ठाण्यातील 5 प्रसिद्ध असे वडापाव, आणि त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा बघतोय कुंजविहारचा वडापाव, फेमस असा. समोर ठाणा स्टेशन आहे, ठाणा स्टेशनपासून अगदी 2 मिनिटांच्या अंतरावर हे कुंजविहार रेस्टॉरंट आहे. स्वीट्स पण इथे मिळतात, आणि समोर आहे एस टी डेपो, तर त्याच्या अपोजिटला कुंजविहार आहे, आणि खूप जुनं असं हे कुंजविहार रेस्टॉरंट आहे. तर बघूया इथली चव काय आहे. इथे आता आपण खाण्याचे 5 वडापाव कव्हर करणार आहोत, तर संपूर्ण व्हिडिओ नक्की. इथे वडापाव मिळतो तुम्हाला, समोसा पावसुद्धा मिळणार आहे, जम्बो वडापाव आहे, आणि त्याची किमतीसुद्धा तुम्हाला इथे लिहिलेल्या आहेत. इथे तुम्हाला आधी कुपन घ्यायचं आहे, आणि नंतर मग इथे लाईन बघा किती आहे. तुम्हाला पार्सलची सुद्धा इथे सुविधा आहे. मुंबईतील खास खाद्यपदार्थ म्हणजे वडापाव. सर्वसामान्यांना परवडणारा, खिशाला परवडणारा, आणि गरिबांपासून श्रीमंतापर्यंत सगळी चव चाखणारे, आणि जागोजागी असे वडापाव सेंटर मुंबईमध्ये आहेत. पण आज आपण ठाण्यातील 5 मुख्य असे वडापाव सेंटर कव्हर करणार आहोत. पाहू शकता 24 रुपयांचा हा वडापाव आहे, आणि जम्बो वडापाव आहे. वड्याची साईज बघा किती मोठी आहे, आणि त्याच्यामध्ये हा चिरा टाकलेला आहे, आणि चटणी आपण बघतो. चटणी आहे तिखट अशी, पाहू शकता मस्त पुदिन्याची वगैरे चटणी आहे, आणि ही गोड चटणी, आणि इथे चमचे ठेवलेले आहेत. तुम्हाला हवी तशी आपण इथे चटणी घेऊन खाऊ शकतो, आणि पार्सलची सुविधासुद्धा इथे आहे. तर आपण टेस्ट करूया काय टेस्ट. मी तर बऱ्याचदा टेस्ट केलेली आहे, तरीसुद्धा तुम्हाला ते आजची टेस्ट सांगते. आणि पाहू शकता किती गर्दी असते, टाईम पण तुम्ही पाहिली असेल. सगळे खवय ते खात आहेत वडापाव, त्यांना सुद्धा विचारणार, टेस्ट करून सांगते. तर पाहू शकता इथे मस्त बसून खाण्याची सुद्धा व्यवस्था आहे. आपण इथे दादांना विचार. दादा, तुम्हाला इथली टेस्ट आवडते का? हो, मी नेहमी जेव्हा ठाण्याला येतो मी हलका वडापाव नेहमी खायला पनवेला, ठाण्याला आला तर तुम्ही इथे येता, म्हणजे आवडतो वडापाव इथला. तर दादा सुद्धा खात आहेत, तिथे बरेच जण टेस्ट म्हणजे खात आहेत. दादा, तुम्ही कुठे राहिला? अच्छा, मग तुम्हाला वडापाव इथे आवडतो काय, म्हणजे विशेष काय? पोट भरतो आणि चव सुद्धा आहे पहिल्यासारखी, चव आता सुद्धा आहे. अच्छा, धन्यवाद दादा, चटणी सुद्धा चांगली आहे, धन्यवाद. वडापाव सोबत इथे तुम्हाला समोसा पाव, आणि तरी बरेचसे पदार्थ आहेत तुम्ही पाहू शकता गरमागरम, आणि इथल्या लसीसुद्धा प्रसिद्ध आहे, पावभाजी वगैरे. तर नक्की इथे आला स्टेशनला, ठाणा स्टेशनला, तर भेट द्या. इथे पाण्याची सुद्धा व्यवस्था आहे, आणि स्वच्छतेची खास काळजी घेण्यात आली आहे. एका वेळेस बरीचशी लोक खाऊ शकतील अशी इथे व्यवस्था आहे. आता आपण जाऊया राजमाता वडापाव सेंटरला. हे आहे राम मारुती रोड, बँक ऑफ बडोदाच्या समोर, आणि इथला वडापाव त्याच्या चटणीने खास फेमस आहे. गरमागरम असे वडापाव, आणि खूप जुने असे हे राजमाता स्नॅक्स आहे. गरमागरम असा वडापाव टेस्ट करूया. वडापाव आहे, एक सोबत भजी दिली मला, आणि ही आहे ठेचा चटणी, आणि ही वेगळी चटणी आहे, बेसनपासून तयार केलेली चटणी, आणि इथे कोरडी चटणीसुद्धा आहे. तिन्ही चटण्या आपण तिन्ही चटण्यासोबत आपण ट्राय करूया. वडा तुम्ही पाहू शकता एवढा आकाराचा आहे, आतमध्ये बघा. ह्याच्यामध्ये ना थोडंसं शेंगदाण्याची टेस्ट येते, शेंगदाणा आहे, आणि
एकदम झणझण तसा वडापाव आहे, म्हणजे वेगळीच टेस्ट आहे. तुम्ही त्या ठिकाणी खाल तर ती वेगळी चव असेल आणि ह्याची चव आहे ना थोडीशी तिखट आहे. चटणीची पण चव द्यायला येते आणि तुम्हाला कुठली पाहिजे ती चटणी तुम्हाला इथे मिळेल. पुन्हाही तुम्ही घेऊ शकता. बटाटा भजी पण ट्राय करूया. राजमताचा वडापाव आपण टेस्ट केला आणि त्यांचं तिथे कोल्ड ड्रिंक्स आहे त्याच्यामध्ये किती फ्लेवर्स आहेत? 14 ते 15 फ्लेवर्स आहे. तर आपण कोकम सोडा ट्राय करतो. आणि वडापाव खाल्ल्यानंतर मस्त आपल्या पोटातलं जिरणार आहे. तिसरा वडापाव आपण टेस्ट करणार आहोत गजानन वडापावचा. आणि हे गजानन वडापावचं मेन सेंटर आहे, मुख्य सेंटर हरिनिवास येते नौपाडा रोडला. तर आपण चला जाऊया आतमध्ये आणि टेस्ट करूया. केलेला आहे आणि मस्त ही बेसनाची वगैरे चटणी आहे. खास त्यांचं वैशिष्ट्य आहे इथलं. आणि ही मेन गजानन वडापाव आहे. याच्यानंतर भरपूर गजानन वडापाव तुम्हाला पाय आहे खाण्यामध्ये. यांचा गजाननचा मुख्य शॉप चटणीमुळे बटाटा वडाची चव एकदम पार्सल. आता आपण चौथा वडापाव टेस्ट करणार आहोत आणि हा वडापाव सेंटर आहे श्रद्धा फरसाण मार्ट. हे आहे घंटाळी रोडला. तर आपण चला टेस्ट करूया बघूया. श्रद्धा वडापाव सकाळी 9:15 ते 1 आणि मग 3:30 बंद असत आणि दुपारी 4 ते 9:30. किती वर्ष जुने आहे? किती वर्षापासून आहे जुने? हे जवळजवळ 44 वर्ष आले. आता 44 वर्ष. नमस्कार दादा, तुम्ही काय घेतले खायला?
मूग भजी वडा वडा मला इथली टेस्ट आवडते. नेहमी येता? नेहमी. गोखले रोडला आहे श्री दुर्गा स्नॅक्स, त्याच्या ऑपोजिट आहे मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे शारदा मंदिर, त्याच्या ऑपोजिटला हे दुर्गा स्नॅक्स आहे. आपण इथली पण टेस्ट करणार आहोत. चटणी दिलेली आहे, जशी इडलीसोबत चटणी असते तशी आहे, आणि ही कोकणची दुसरी चटणी आहे म्हणजे ड्राय चटणी आहे. आपण आता हा पण वडापाव टेस्ट करणार आहोत आणि स्टीलच्या डिशमध्ये मी ते दिला जातो. 20 रुपयांचा हा वडा आहे. खास वैशिष्ट्य म्हणजे लिंबू पाणी. वडा खाल्ल्यानंतर तुम्हाला इथे लिंबू पाणी मिळणार आहे. ते पण 15 रुपये वडा आहे, 20 रुपये लिंबू पाणी पण मस्त लागत. एकदम मस्त आहे वड्याची मन्नाट आहे. गरमागरम असे वडे 40 वर्ष जुना असं हे हॉटेल आहे. दादा तुम्ही काय खरेदी केलं, इथून काय घेतलंय? तुम्ही राहायला कुठे? बी केबिन मध्ये जवळपासच आहे. मग तुम्हाला इथला वडापाव आवडतो का समोसा आवडतो? संपूर्ण चांगला आहे, वडापाव पण आहे, समोसा पण इडली आहे. अच्छा, हे सगळं आता मग तुम्ही पार्सल घेतलंय? क्वालिटी उत्तम आहे. धन्यवाद दादा. भागामध्ये आपण ठाण्यातील 5 प्रसिद्ध असे वडापाव टेस्ट केले. तुम्ही ठाण्यातला इथे या कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही कोणता वडापाव टेस्ट केला आणि तुम्हाला कोणती टेस्ट आवडली आहे. नक्की कमेंट्स करून सांगा. आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.